नमस्कार बालमित्रांनो, आज आपण मराठी म्हणी भाग 2 मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या म्हणी व त्यांचे अर्थ पाहणार आहोत. गरजवंताला अक्कल नसते म्हणीचा अर्थ, गरजू माणसास प्रसंगी मनाविरुद्ध गोष्ट सुद्धा मान्य करावी लागते. गर्वाचे घर खाली अर्थ, गर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्वीकारावा लागतो. गरज सरो वैद्य मरो अर्थ, आपले काम संपताच उपकारकर्त्याला विसरणे. गरजेल तो पडेल काय अर्थ, केवळ बडबड करणाऱ्यांच्या हातून कोणतीही कार्य घडत नाही. गाढवाला गुळाची चव काय अर्थ, अडाण्याला चांगल्या वस्तूंचे मोल कळत नाही. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे अर्थ, प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अधिकार गाजवण्याची संधी मिळते. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे अर्थ, दुसऱ्याच्या अडीअडचणी त्या परिस्थितीतून स्वतः गेल्यावरच कळतात. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही अर्थ, मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही. थेंबे थेंबे तळे साचे म्हणीचा अर्थ, थोडे थोडे साठवत राहिल्याने काही दिवसांनी मोठा साठा होतो. दगडापेक्षा वीट मऊ अर्थ, मोठ्या संकटांपेक्षा लहान संकट सुसह्य वाटणे. दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाही म्हणीचा अर्थ, अनुकूल परिस्थितीचा उपयोग करून घेण्यासाठी योग्य ती गोष्ट योग्य वेळी न मिळणे. दाम करी काम अर्थ, पैशाने सर्व कामे साध्य होणे. दिव्याखाली अंधार अर्थ, मोठ्या माणसांच्या ठिकाणी देखील काही दोष हे असतातच. दुरून डोंगर साजरे अर्थ, कोणतीही गोष्ट वस्तू लांबून चांगली दिसते, जवळून त्याचे खरे स्वरूप कळून येते. देश तसा वेश अर्थ, परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार वागावे. दैव देते कर्म नेते अर्थ, अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता न येणे. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ अर्थ, भांडण करणाऱ्यांचा काही फायदा न होता त्यातून तिसऱ्याचाच फायदा होणे. न करत्याचा वार शनिवार अर्थ, अनेक सबबी सांगून कामाची टाळाटाळ करणे. नव्याचे 9 दिवस अर्थ, एखादी गोष्ट नवीन असेपर्यंत तिचे कोड कौतुक केले जाणे. नाव मोठे लक्षण खोटे अर्थ, भपका मोठा असणे पण वस्तुस्थिती नेमकी विरुद्ध असणे.